तनपुर यांचं काही कार्य नाही काही तिचं कार्य काय नाही काहीच नाही केलं तिने काही विकास कामात काय विकास काम काहीच नाही झाले महाविकास आघाडी काय परत यायचं नाही काय मग नको त्यांना काय आला काम नाही त्यांचं आणि तनपुरींचे काम कसं वाटत आता अडीच वर्ष तीन वर्ष डिबे बंद केले सुरू करून घेतली भाजपच्या काळामध्ये काही तीच डिबे बंद नाही तर डिले की तर करडिलेच होतील करडिले साहेब महाराष्ट्रभर सुरू असलेल्या निवडणुकांच्या धामधुमीत आज आपण येऊन पोहोचलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघातील मानुरी या गावामध्ये या गावात आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की करडिले कि तनपुरे कोण इथं असणार आहे सरस चला नमस्कार बाबा काय वाटतं मग काय एकंदरीत वातावरण कसं आहे इलेक्शनच चांगलं आहे वातावरण आणि कोण होईल मग आमदार आमदार आता काय येईन जे मला पिक लाडकी बहीण दिली जो मला वीज फोकट दिली मग आज काय शासनाला शासनाला फायदा होईल या गोष्टींचा होईल ना आणि मतदार सांगत मग काय याचा फायदा होईल काय कमळावर का लढणार आहे करडिलेला होईल ना फायदा आणि तनपुरींचे काम कसे वाटते आता अडीच वर्ष तिने डिपे बंद केले वसुली करून घेतली भाजपच्या काळामध्ये काही तीच डिपे बंद केले तणपुऱ्यांचं काम व्यवस्थित नाही असं वाटतं तुम्हाला नाही ना मग डिपे बंद केले म्हणजे वसुलीच करून घेतली ना तिने मी माफ केले थोडं पाच वर्ष माफ करणार मग आता काय वाटतं मग लोक या गोष्टींचा विचार करून मतदान करतील विचार केला असं मग अजून काय वाटतं तुम्हाला बाकी योजनांचा फायदा भेटतोय का सरकारी सगळ्यांना करडिलींच काय वाटतं मग तनपुरे असतील किंवा करडिले असतील मतदार सांगत कोणाचं प्राबल्य जास्त राहील आता या योजना भरपूर राहील करडिली ठीक आहे धन्यवाद आता काय मग बोलता बोलता राहिलो फोन आलता तुम्हाला काय काय झालं फोन फोनवर काय बोलणं झालं मला करडील साहेबांचा होतं फॉर्म भरायचा तुम्हाला फॉर्म भरायला जायचं हो करडे साहेब कर्डेले साहेबांचाच का बरं मग ते आता तेव्हा सुविधाच दिलेल्या आहेत बहीण लाडकेचा दिलेला आहे विम्याचा दिलेला आहे तुमचं लाईट बिल सुद्धा तुम्हाला माफ केलेलं आहे पाच वर्षपासून धान्य फुकट आहे अजून काय पाहिजे तुम्हाला एवढं असू नाही तर त्यांना पसंत नाही द्यायची म्हणजे मग काय आता आमदार तर आपले तनपुरे होते मग त्यांचे काम कसे वाटले तुम्हाला त्यांनी काम नाही केली त्यांनी कामच नाही केली काम कोणते केले रस्त्याची कामं केली कधी आले नाहीत कोणती कामं केली ते चाळीस वर्षापासून तरी कामं कोणती केलीच नाही ते आणि साखर कार साखर कारखान्याचं पण एक बोलतात लोक त्याबद्दल काय काढतो साखर कारखाना साखर साखर कारखाना आहे त्याने काय बसून त्यांच्या पार्टीचे जे काय त्याचे का उसान येते भेदभाव करते सहकारी साखर कारखाना बंद पाडला बंद सहकारी साखर कारखाना खाजगी चालू खाजगी चालू केला त्यांनी धन्यवाद बाबा धन्यवाद राहुरी मतदार सांगत आपण जिथं आलोय इथं कपाशीच उत्पन्न बऱ्यापैकीच चांगले आहे इथं अजूनही महिला आपल्याला दिसत आहेत जे कपाशी व्यासण्याचं काम करतायत तर त्यांच्या पण आपण काही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा जा प्रयत्न करू चल नमस्कार ताई नाव काय तुमचं माझं नाव रोहिणी श्रीकांत हरात बर काय वाटतं मग आता दोन हजार चोवीस च इलेक्शन आहे त्याच्यात कोणाचं सरकार येईन आता आमची सर्व महिलांची इच्छा तर भाजप सरकारच आलं पाहिजे का बर भाजप सरकार भाजप सरकारने महिलांसाठी खूप काही सोयी म्हणजे सोयी केल्या सुविधा योजना दिलेल्या आहेत पण लाडक्या बहिणीपेक्षा इतर पण भरपूर सुविधा केलेल्या जसे मुलींसाठी उच्च शिक्षणासाठी फ्री करून दिलेले आहे वृद्ध महिलांसाठी योजना बनवलेल्या आहेत शिवाय म्हणजे कामगार ज्या नॉर्मल कामगार व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी विश्वकर्मा योजना राबवलेली आहे भरपूर अशा योजना आहेत जेणेकरून म्हणजे केंद्र सरकारमध्ये पण भाजपच पाहिजे आणि राज्य सरकारमध्ये पण श्रेयांसाठी भाजप सरकारच एक योग्य आहे आणि शेतकऱ्यांसाठी काही योजना आहेत का तुम्हाला जे वाटत त्याच्यामुळे भाजप सरकारचं पारड जरी शेतकऱ्यांसाठी पण ही पीक योजना आहे लाभ हे केलेली त्याच्यामुळे आता म्हणजे एकदम सणाच्या काळात मध्येच पीक योजनेमुळे भरपूर शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे हजारा पैसे मिळालेले आहेत त्यांना शेतकऱ्यांच्या मालाला भाव वगैरे कसा वाटत तुम्हाला शेतकऱ्यांच्या मालाला पण चांगल्या पद्धतीत भाव भेटलेला आहे का कांद्याला पण चांगला भाव मिळालेला आहे आता कापसाला पण व्यवस्थित भाव देत आहे सरकार बरं ठीक धन्यवाद अजून पण आहेत मावशी त्यांना पण विचारू नमस्कार ताई काय वाटतं मग सरकार येईन परत येईन ना सगळ्यांनी साथ दिलं तर येईन ना आणि काय या, या, यावा वाटतंय का नाही यावा वाटत तुम्हाला काय वाटतं मग बरोबर यायलाच पाहिजे आलं तर आपल्या लोकांचा फायदा आहे ना कसला फायदा आहे मग आता एवढे सांगितलं एवढ्या योजना काढ्या सरकारनी त्याच्यामुळे सरकार यायलाच पाहिजे सरकारनी हे योजना चालू राहते असं वाटतं का तुम्हाला लाडकी बहीण झाली त्यांना चालू ठेवायच लागतील हा भाजप सरकार जर आलं तर योजना त्यांना चालू ठेवायचं तिने आधीच सांगितलेलं आहे ना आम्हाला मत द्या आम्ही तुम्हाला हे देऊ लाभ देऊ बरोबर आहे आणि महाविकास आघाडीचं जर सरकार आलं दुसरं सरकार आलं तर योजना चालू राहते का नाही राहणार कस का कर नौस्कर नौस्कर। ना काय राहतील बंद होऊन जाते तिने तसं पण बोलून दाखवलेलंच ना ते सरकार आलं तर हे सरकार कारण आपल्याला भाजप देऊ राहिले ते लोक नाही देऊ राहिले नमस्कार बाबा नमस्कार नाव काय तुमचं संपत श्रीपती थोरात काय वाटतं मग आता आमदारकीच्या आमदारकीचे इलेक्शनला कोण होईल आमदार करडिले की तनपुरे करडिलेच होतील कारण सरकारच्या योजना जे लाडकी बहिणची योजना चांगली आहे त्याच्यानंतर शेतकऱ्याला शे आता मध्य त्यांनी अगोदर याच काय म्हणतो त्याला आपण नुकसान भरपाई दिली आधी एकरी दोन हजार तीन हजार रुपये त्याच्यानंतर विम्याचे पैसे दिले आता एकरी सत्ता हजार सतरा हजार रुपये दिले लोकाला पन्नास हजार एक एक लाख रुपये आतापर्यंत मिळाले तेव्हा हे सरकार यावं सगळ्याची अशी इच्छा आहे आमची आणि खात्री पण ह्या कामात काही मदत झाली का नाही त्यांची त्यांनी तनपुरींनी काय नाही केलेलं कारण काय काय कोणतं काम केलं नाही या रस्त्यावरून चालू आहे ते म्हणते मी केलं करडली साहेब म्हणते मी केलं चला हा एक रस्ता झालेला आहे बाकी काय दुसरं दिसत नाही हा जो रस्ता आहे तो आ, आता ते करडली साहेबांच्या काळात मंजुरी आली आणि आता तनपुरी साहेबांनी केला असं वाटतंय आणि जे आता समजा इथं जो आपला आहे राहुरीचा साखर कारखान्याचा विषय असतो नाही का सहकारी साखर कर कारखाना जो आहे तो बंद पडलाय आणि जो खासगी साखर कर कारखाना आहे तो, तो चालू आहे तर मग त्याच्यावर पण लोक लो आक्षेप घेतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही ते योग्य आहे आता ते द्याल त्याला सगळ्या तालुक्याला माहिती कोणी काय केलं आम्ही नाव घेऊन सांगण्यापेक्षा कारखान्याचं कोणी वाईट केलं की त्यांना नाही माहिती आम्ही सांगण्याची काही गरज नाही आणि त्याच्यात करीडली साहेबांचा काही संबंध नाही कारण ते कोणता कारखाना चालूत नाही किंवा घेत नाही काही करीत नाही त्या गोष्टी एकंदरीत सरकारचं जे कार्य आहे त्याच्यावरच कार्यावरच सरकार परत निवडून यायला पाहिजे आणि लाडकी बहीण योजनेमुळे सगळ्या महिलांची अशी इच्छा आहे का व सरकार हेच यावं मग काय वाटतं सरकार परत आल्यानंतर लाडकी बहीण नुण। योजना चालू राहील चालू राहील चालू ठेवते सरकार अजितदादानी कबूलच केलेलं आहे मी काही झालं तर पाच वर्ष चालू ठीक आहे धन्यवाद आजी काय वाटतं कोण आहे ना आमदार मी अशी इच्छा आहे कळ साहेब आमदार होते का बरं तुमची इच्छा आहे ते आजी अजून त्यांची त्यांची जी इच्छा तीच तुमची नमस्कार काका नाव काय तुमचं संजय काय वाटतं मग आता या यमानुरी गावात म्हणा किंवा एकंदरीत राहुरी मतदारसंघात म्हणा कोणाची हवा जास्त आहे कर्डिले कि तनपुरे तनपुरे का बरं सहा काय वाटत ते तनपुरे असं आहे का त्यांनी पक्ष बदलला नाही शिवसेना फोडली माझी त्याचा राज आहे मला जात दुसरा काही नाही डोक्या माझी मला सोळा वर्षी मतदानचा अधिकार मिटला तेव्हापासून भाजप आणि शिवसेना मतदान करत होतो पण जेव्हापासून माझा पक्ष फोडला तेव्हापासून मी त्यांना सोडून दिलं म्हणजे फोडाफोडीचं राजकारण करून मला पटलं नाही पटलं असं नव्हतं करायला पाहिजे तर बाळ ठाकरे यांनी संघटना उभी केली आणि त्याचा वाईट कोण टाकलं नाही असं व्हायला नव्हतं पाहिजे मग आता काय वाटत मग सरकार बदल शंभर टक्के पण आता विषय असं झाला कारण की सगळे मोठे मोठे नेते महायुतीकडून येत जास्त नेते मा आघाडीकडे राहिलेले नाहीत मग काय वाटतं त्याचा फटका महाआघाडीला प... बसून मायुती सरकार परत येणार असं वाटत नाही येणार येऊ शकत नाही पण बरेचसे मोठे नेते तर महायुतीकडून लोकसभेला जसं झालं तसं इकडे होणार आता याचा फायदा तनपुरेला होईल तन टक्के आणि करडेलेंचे पण चांगलं इकडे पाथर्डी असेल किंवा नगरचा तालुका असेल त्यातल्या गावामध्ये करडेलेंचा चांगला धबधबा आहे मग राहुरीतून थोडंफार त्यांना जर माता भेटलं तर त्यांचं ते पण आमदार होऊ शकतात असं वाटत नाही का अजिबात होणार नमस्कार काय वाटतं मग कोणाचं सरकार येईन परत भाजप भाजपच येईन आणि इथं आमदार कोण होईल मग शिवाजीराव कर्डेली का बरं शिवाजीराव कर्डेली आता भाजपच्या भरपूर हे केलेलं आहे तिने लाडकी बहीण पीएम पीएमचे सहा हजार रुपये उजनेना आता वीज बिल माफ केलंय सरकारी योजनांचा फायदा होईल सरकारला हो, हो तुम्हाला लाडकी बहिणी पैसे भेटले का हो आणि आन, नुकसान भरपाई आता सगळ्या शेतकऱ्या दीड दीड दी, दोन दोन लाख रुपये भेटले भेटले का म्हणजे किती जणांना भेटले तुमच्या अशा बघण्यात आहे का तुम्हाला वैयक्तिक भेटले का हो तुम्हाला किती भेटले आम्हाला मला मला एकट्याला छत्तीस हजार रुपये भेटले आणि याच्या मागच्या काहीच नाही दिले म्हणजे सरकारी योजनांचा फायदा होता पण मग आता इथं आमदार तर पुरे आहेत त्यांचे काही त्यांच्या मार्फत काही कामं नाही झाली का तुमची कामं झाले रस्त्याचे त्याची कामं झाली पण आता आता पंचवीस वर्षात नाही झाले ना आता पाच वर्षात झाले ना इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून कामं चालू आहेत का इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून कामं चालू आहेत त्यांचे नाही आता आता हे ना इलेक्शन आल्यामुळे आता हे काम मागच्या सरकारची काही काम असतील ना पाच वर्ष काय वाटत ह्या वेळेस कोण होईल आमदार तरी पण एक अंदाज जास्त लोकमत 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 जनमत कोणत्या साइड ने चाललंय असं वाटत तुम्हाला सध्या सध्या भाजप चालू आहे सध्या सध्या भाजप चालू आहे का म्हणजे आता परत महायुतीचं सरकार येईन काय येऊ शकत ना आणि गेलं आपल्या तालुक्यातून आमदार कोण होईल मग आता त्याच्यापैकी कोण येईल सांगता येत नाही मग आता आहेत करडिले आणि आणि तनपुरे आहेत समोर समोर कोण आमदार शक्य शक्यता जास्त वाटते तुम्हाला तालुक्यात तनपुरे ता, ता, होणे शक्यता वाटते तनपुरे बर आणि सरकारच्या योजनांचा काही फायदा वगैरे घेता का तुम्ही घेतो ना कोणत्या योजनेचा फायदा घेतला भाजपचाच घेतो आपण म्हणजे लाडकी बहीण म्हणा किंवा वयोश्री योजना ना राजण पैसे आले काय मग तुमचं मतदान कोण कुठे जाईल मग आता आता भाजप कुठं जाईल आमचं ठीक आहे धन्यवाद नमस्कार काका बोला ना काय वाटतं मग कोण होईल आता परत आमदार साहेब कडील साहेबच का बरं तनपुरे आता आमदार त्यांची कामं नाही काय काम आहे पण आमच्या सारख्याला नाही काम झाली काही आमची कामं झाली नाही ना तुमची काम नाही आमची वैयक्तिक काम नाही झाली वैयक्तिक काम आणि साहेब कळले साहेब चांगली माणसं केलं ते सगळ्यांना माहिती ना आई नगर केलं त्यांनी माफ मा केलं लाडकी बहीण दिली अजून काय करायला पाहिजे सरकारनी मग सरकारच काम आवडतंय तुम्हाला महाविकास आघाडी काय परत यायचं नाही का मग नको त्यांना काय त्यांचं काम नाही त्यांचं आणि जे आता झालं स्थानिक वातावरण कसं वाटतंय मग तालुका तसा आहे मग त्याचा फायदा त्यांना व्हायचा ना कस काय होईल म्हणतात लोक असे का दनपुरे रावरीचे दालचे त्याच्यामुळे त्याला त्यांचा फायदा होईल झाली चुक आता यावेळेस खासदारी केलं पण आमदार केलं नाही होणार खासदार आमच्या गावात पण चूक झाली खासदारी केला पण आमदार केलं नाही होणार असं तुम्हाला वाटतं का शंभर आम्ही आता आमचे मत चार हजार मत आहे आमच्या गावात तर साडेतीन हजार मत होईल आम्ही सतरा ते अठराशे राहू कमीत कमी सतरा ते अठराशे मत देऊ आम्ही करले साहेबांना गावातून ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार बाबा काय नाव काय तुमचं कुंभळकर काय वाटतं मग कोण होईल आता आमदार नाही सांगतायचं अरे मोबाईल वर तर बातम्या बीतमे तर चालूच असते ना कंटिन्यू नाही सांगतायच सरकार कोणाच येईल सांगते नाही सांगतायचं तरी पण एक अंदाज असतो माणसाला लोकमत लोकमत काय कोण कुंकडत कोण कुंकड जात तुमचं मनातलं काय असेल ना सरकार विषय काही सरकारच्या योजनांचा काही फायदा बिदा घेतलाय का फायदे मग भेटते फायदे सरकार फायदा होईल का नाही सरकार ना आणि विरोधी पक्षाचा काय विरोधी पक्षाला आरोप करते सरकारवर पाडापोडीचे त्याबद्दल काय का वाटत मला काही सांगता येणार नाही बर दादा काय वाटतं कोणाचं सरकार येणार आता बीजेपीच बीजेपीच का बरं का बीजेपीने काय फिकेलाय लाडकी बहिणी योजनेला पैसे दिले बचत गटांना बरच मदत केली महिलांच्या बचत गट हा महिला बचत गटाला आणि पण इथं आमदार आता सध्या तनपुरे आहेत तनपुरेचं काही कार्य नाही का इथं इथं कार्य काही नाही काहीच नाही केलं त्यांनी काही विकास कामात काही विकास काम काहीच नाही झालेलं सरकारी योजनांचा फायदा झाला का पण सरकारी योजना सगळ्यांना फायदा झाला लाडक्या बहिणीचा आहे महिला लाडकी बहिणी ठीक आहे आपण यांनाच विचारू मग मावशी झाला काय लाडक्या बहिणीचा फायदा झाला सगळ्यांना झाला घरात चार महिला आहेत चारही महिलांना फायदा झाला किती किती भेटले मग पैसे किती भेटले दीड दीड हजार रुपये महिना मग काय वाटतं महिला याच ह्याच लक्षात ठेवून मतदान हो नक्कीच याच मतदान होईल बीजेपीला हा बीजेपीलाच व्हायला पाहिजे आणि जे आमदार आहेत तनपुरे त्यांचं काही कार्य आहे का नाही त्यांचं काही कार्य नाही वाटत आम्हाला का बरं असं कारण त्यांनी काय असं महिलांसाठी काही केलेलंच नाही आणि आम्हाला पीक विमा पण भेटलेला आहे आमच्या माणसांना आणि गॅसच्या टाक्या पण भेटलेल्या आहेत तीन तीन टाक्या फ्री आहे ना हा तीन टाक्या फ्री आहे महिलांसाठी त्याचा पण फायदा होतो महिलांना बचत गटाला पण आम्हाला कर्डी साहेबांनी पंचवीस लाख रुपये ऑफिस साठी देणार त्याच्यामुळे मग कर्डीले साहेब हा त्याच्यामुळे नाही वीज बिल पण माफ झालं आणि म्हणजे त्यांनी जास्त हे केलं सगळ्यांना सगळ्या महिलांना सुविधा जास्त दिल्या त्यांनी बर ठीक आहे धन्यवाद अजून इकडं ताई तुम्हाला भेटला काय फायदा हो काय काय लाडक्या बहिणीचा हो लाडक्या बहिणीचा दीड हजार रुपये आले तीन हप्ते आले दोनदा तीन तीन हजार एकदा तुम्हाला भेटला का का बरं करुऱ्यांचं नाही काय मग तनपुरेने काय मदत नाही केली का या योजनांचा फायदा म्हणून तनपुरेने नाही काय मदत केली कामच नाही केलेलं त्यांनी त्याच्यामुळे कडली साहेबांचंच मतदान करणार आहे ते महिला ज्या आपल्याला शेतात काम करताना दिसत होत्या त्यांचं तर सगळ्यांचं मत असंच आहे की सरकारी योजनांचा जो फायदा होतोय त्याच्यामुळे सरकारला त्याचा फायदा होईल आणि माहितीच सरकार परत येईल